गडचिरोली हे निसर्गदृष्ट्या संपन्न असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या सिरोंच्या तालुक्यात विखुरलेल्या डायनासोरच्या अवशेषांच्या खुणा आता अधिक ठळकपणे दिसू लागल्यात. नुकत्याच दोन परदेशी संशोधकांसह भारतीय तज्ञांनी कोतापल्ली बोरमगडम या भागाचा दौरा केल्यावर त्यांना 1.5 कोटी वर्ष जुन्या डायनासोर वनस्पती आणि मासे यांचे अवशेष मिळालेले आहेत. यावर आता अधिक संशोधन होणार आहे. सिरोंचा तालुका हा प्राणहिता आणि गोदावरी नद्यांचं अस्तित्व असलेला ऐतिहासिक तालुका आहे आणि याच भागात जैवविविधतेसाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी आढळून येतात. 1959 मध्ये कोतापल्ली गावात उत्खननावेळी सारोपुट या प्रकारातील डायनासोरचा पूर्ण सांगाडा सापडला होता. त्यानंतर सतत देशविदेशातल्या संशोधकांच्या नजरा सिरोंच्या तालुक्याकडे वळल्या गेल्या होत्या. गेल्या 4 वर्षापासून अनेक संशोधकांनी या तालुक्याचा दौरा केला. त्यात डॉक्टर धनंजय मोहबे आणि काबगते या संशोधकांचा समावेश होता. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसात सिरोंच्याचे उपवन संरक्षक तुषार चव्हाण यांनी वॉशिंग्टन आणि मिशिगन विद्यापीठात जॉर्ज आणि जेफ या दोन संशोधकांना सोबत घेऊन सिरोंच्याला आल्यावर त्यांनी कोतापल्ली बोरमगुडम भागाचा दौरा केला. त्या ठिकाणी 150 दशलक्ष जुने डायनासोरच्या अवशेषांच्या खुणा आढळल्या. या चमूला आपल्या भेटीत काही महत्वाचे अवशेष सापडले आहेत. त्यात लहान डायनासोरचा पाठीचा मणका आणि मानेचा भाग तसंच मोठ्या डायनासोरच्या पायाचं एक बोट सापडलं आहे. तब्बल 70 ते 80 डायनासोरशी संबंधित हाडाचे अवशेष या ठिकाणी सापडले आहेत. दोन परदेशी संशोधकांनी या अवशेषासंदर्भात अभ्यासपूर्ण दखल घेतली असून सापडलेले डायनासोरचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपवन संरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली आहे. सिरोंच्या वन विभागने अमेरिकेचे 2 वैज्ञानिकों को बुलाया था. उसमें हमने 31 तारीख को जो खोज की है उसमें 70 से 80 डायनासोर के बोन्स मिले हैं जो कि कहा जाता है कि सोरोपोड डायनासोर के हो सकते हैं और उसका जो एज है 150 टू 170 मिलियन ईयर पहले का है. हमें जो नए डायनासोर के बोन्स मिले हैं और फिश के जो स्केल्स वगैरह मिला है वो हम इंटरप्रिटेशन सेंटर बना रहे उसमें रखेंगे और वो डिस्प्ले के लिए वहाँ पर पब्लिक के लिए हम डायनासोर पार्क बना रहे उसमें सायंटिफिक और एज्युकेशनल पर्पज के लिए रखेंगे. वन विभागानं याआधीही या भागातील संशोधनाला चालना देण्यासाठी वर्धम येथे एका जीवाश्म संग्रहालयाची निर्मिती केली असून नव्या संशोधनातून डायनासोरच्या विश्वाला अधिक शोधक दृष्टीनं पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.